तर नमस्कार बांधव, मी आर्यन वाघमारे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्च स्वागत करतो. तर आपण आलेलो आहे बालाजीपुरम इथे, हे मध्य प्रदेश बैतूल जिल्ह्यामध्ये हे बालाजीपुरम मंदिर स्थित आहे. तर आपण आता एंट्री इथे घेतलेली आहे, तर तुम्हाला जे आतमधले सुंदर सुंदर असे दृश्य आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर इकडे पाहू शकता तर एकदम मस्त असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे, आणि इकडे भक्त निवास आहे, आणि इकडे प्लेग्राउंड पण आहे मुलांसाठी, आणि हे कलाकृती, आणि हे गार्डन पाहू शकता, आणि हे सुवर्ण मंदिर. यालाच पाहण्यासाठी आपल्याला इथे आलेलो आहे. की काय विशेष काय आहे इथे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे, तुम्ही कॉन्टिन्यू राहा. तर आज थोडीशी गर्दी कमी आहे, तर नाही तर इकडे एवढी गर्दी असते भाई की विचारूच नका तुम्ही. तर आपण आता समोर जात आहे, आणि समोर काका आणि काकू आहे, आणि मागे पप्पा मम्मी आणि उत्कर्ष म्हणजे माझा भाऊ, तो पण येत आहे. तर आपण चला समोर जाऊ, आणि हे पाहू शकता इकडे फाउंटेन वगैरे मस्त आहे, आणि इकडे मूर्त्या पण कोरीव काम एकदम खतरनाक असं कोरीव काम केलेलं आहे. तर आपण चला मंदिराकडे जाऊ, तोपर्यंत तुम्ही दृश्याचा आनंद घ्या. तर या मंदिराला भारतातलं पाचवं धाम म्हटल्या जाते. तर इकडे पाहू शकता आपण खूप दुरून आलो इकडे चालत चालत, आणि आतमधले तुम्हाला दृश्य दाखवू नाही शकत, कारण का इकडे कॅमेरा अलाउड नाही आहे. म्हणते आम्ही विचारलं, थोडं विचारपूस केली, तर आपण इकडे शेषनाग गुफा आहे त्याच्यामध्ये जाऊ, आणि आतमध्ये काय आहे ते पाहूया. तर इकडे लाईटिंग वगैरे पाहू शकता, हॉरर फील येत आहे थोडा थोडा, आणि इकडे देवी देवतांच्या मूर्त्या आहे. तर इथून शॉर्टकटमध्ये आपण बाहेर पण आलो आहे, आणि समोर चला आता तुम्हाला दाखवतो. इकडे पाहू शकता इकडे फाउंटेन आहे, आणि मोर वगैरे इकडे कोरीव काम तर एकदम असे म्हणजे 100 पैकी 100 मार्क आहे या कोरीव कामाला. या दगडामधून असं पाणी पण पडत आहे, तर एकदम असं रिअल एक्सपिरियन्स आहे. आणि इकडे मूर्त्या वगैरे देवी देवतांच्या आहे. आणि समोरच गेलं तर आपण जंगल का राजा शेर और उसकी गुफा, और इकडे श्रीराम गुफा मी प्रवेश करणे जा रहे आहे. तो इथं पाहू शकता तुम्ही की ऋषीमुनींचे जे मूर्त्या आहे इथे बनवलेले आहे. आणि समोरच गेलो तर आपल्याला इथे वनवासी राम दरबार पण आपल्याला पाहायला भेटते. तर तुम्ही जर इकडे आला तर तुम्ही इथे मंदिराला नक्की भेट द्या. तर इकडे मोठ्या मैदानात असे शिवलिंग आहे, आणि त्यावर पण कोरीव काम एकदम जबरदस्त केलं आहे. आणि इकडे पाण्यासारखं खूप सारं आहे. तर हे सुवर्ण मंदिर आणि हे सगळे फाउंटेन, इकडे बोटिंग पण आहे, आणि पण ते आपण दाखवू नाही शकलो, कारण का खूप वेळ झाला होता आणि घरी पण जायचं होतं. फिरतो म्हटलं तर इकडे खूप सारं आहे, पण आपण जास्त दाखवू नाही शकलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.